नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त नाचणीचा केक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. प्रथम तुम्हा सर्वांना माझ्या मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांचा सन्मान, महिलांचा आदर हे सगळं त्या दिवशी केलं जातं. तर याच दिवशी आपण थोडंसं एन्जॉयही करतो, पण त्या एन्जॉयमध्ये खाणं पिणं असं भरपूर होत राहतं. तर आपण काय खातो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं काय होतं की बाहेर गेलो की आपण काही आरबट सरबट खात असतो, पण हे लक्षात ठेवा की हे शरीरासाठी घातक होऊ शकतं. तर एन्जॉय करा, पण ते काय खातं याचं भान मात्र राहू द्या. तर आज आपण महिलांना एन्जॉय करण्यासाठी खास एक असा पौष्टिक केक करणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. हा नाचणीचा केक एकदम पौष्टिक आहे. या नाचणीमधून आपल्याला भरपूर पौष्टिक घटक मिळतात. यातून कॅल्शियम, लोह, आयर्न इत्यादी भरपूर असे पौष्टिक घटक मिळतात. ते महिलांसाठी खूप गरजेचं आहे. तर अगदी अशा पद्धतीने तुम्ही नाचणीचे वेगवेगळे पदार्थ जर करून खाल्ले तर ही समस्या तुम्हाला कधीच होणार नाही. शरीराची झीज भरून काढणारी ही नाचणी आहे. या नाचणीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. यामध्ये आज मी तुम्हाला नाचणीचा केक दाखवते. या अगोदर तुम्हाला मी नाचणीचे घावन कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे, त्याचबरोबर नाचणीचे पापड कसे बनवायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे. या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या रेसिपींची मी लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. केक करण्यासाठी तर इथे मी या कपाने सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. या कपाने मोजून एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप गूळ घेतलेला आहे, अर्धा कप दही घेतलेलं आहे, त्याचबरोबर एक कप दूध घेतलेलं आहे आणि अर्धा कप काजू आणि बदामाची थोडीशी जाडसर भरड करून घेतलेली आहे, पाव कप तेल घेतलेलं आहे, दोन चमचे कोको पावडर घेतलेले आहे, एक चमचा व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते आपले घरामध्ये साधे नॉर्मल नाश्त्याचे चमचे असतात त्या चमच्यानेच मी घेतलेला आहे. तुम्हाला हा चमचा दाखवते म्हणजे परफेक्ट तुम्हाला याचं प्रमाण समजेल. केकचं बॅटर तयार करण्या अगोदर आपल्याला थोडीशी पूर्वतयार करायची आहे. पहिलं म्हणजे केक टिन तयार करून घ्यायचा आहे. केक टिनला आतून तेल लावून नंतर बटर पेपर लावून केक टिन तयार करून घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे कढई 10 मिनिटे फ्री हीट करून घ्यायची आहे. आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊया. सुरुवातीला एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. यामध्ये आपण हा गूळ घालून घेऊयात. गूळ शक्यतो खिसून घ्या म्हणजे तो पटकन विरघळला जातो. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे तेल, दही, त्याचबरोबर अर्धा कप दूध. सुरुवातीला अर्धा कप घालायचा आहे आणि नंतर आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये दूध घालणार आहोत. व्हॅनिला इसेन्स. आता हे व्यवस्थित मिक्स करून जोपर्यंत हा गूळ पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण यामध्ये घालूयात नाचणीचं पीठ. हे नाचणी सत्व आहे. तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे नाचणी सत्व मिळेल. तर इथे मी रेडीमेड नाचणी सत्व वापरते आहे. जर तुम्हाला घरी तयार करायचं असेल तर याची खूप मोठी प्रोसेस आहे, त्यामुळे मी इथे रेडीमेड नाचणी सत्व आणलेलं आहे. एकदम पौष्टिक असा केक तयार होतो. त्याचबरोबर आपण यामध्ये घालतोय काजू आणि बदामाची पावडर. तर थोडीशी अशी जाडी भरडी पावडर मी घरीच तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने केक एकदम चविष्ट होतो त्यासाठी मी घालते आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. दोन चमचे कोको पावडर, यामुळे रंगही छान येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय.
छान असं बॅटर तयार झाले. तुम्ही पाहू शकता आपण नेहमी मैद्याचा जो केक करतो अगदी तीच कन्सिस्टन्सी या बॅटरला सुद्धा ठेवायची आहे. आता आपण हे बॅटर केक टिनमध्ये ओतूया. आता हा केक टिन असा 2 ते 4 वेळा असा छान टॅप करून घ्यायचा, म्हणजे यातले जेवढे एअर बबल्स असतात ते वरती येतात, निघून जातात. आता आपण हा केक टिन प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये ठेवूया. हा केक बेक होण्यासाठी आपल्याला 30 ते 35 मिनिटे लागतील. याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा केक छान बेक करून घेऊया. केक बेक करायला ठेवून 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत. केक थोडासा फुललेला आहे पण वरून आणखी थोडंसं हे मिश्रण ओलसर आहे. तर आता आपल्याला याच्यावरती हे बदामाचे काप घालायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित त्या केकवरती चिकटून बसतील. सुरुवातीला तुम्ही घातले तर ते केकला बुडबुडे आल्यानंतर ते आतमध्ये जाऊन बसतात, त्यासाठी असे वरून घालायचे म्हणजे ते वरती छान दिसतात. 30 ते 35 मिनिटे झालेले आहे आणि केक आपला मस्त असा बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण हा केक एका चाकूने चेक करून पाहूया. चाकू एकदम कोरडा निघतोय, याचा अर्थ केक आपला मस्त असा बेक झालेला आहे. हा केक आपण थोडा वेळ थंड करून घेऊया. केक थंड झाल्यानंतर तो आपण केक टिनमधून बाजूला काढून घेऊया. सुरुवातीला चाकूने याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. आता परत याच्यावरती एक प्लेट उलटी ठेवायची आणि हा केक टिनवरती थोडंसं थाप द्यायची आणि हा टिन उलटा करून काढून घ्यायचा. आणि हा तुम्ही बटर पेपर पाहू शकता अगदी सहज निघतोय, एकदम मस्त असा हलका फुलका आणि मस्त जाळीदार केक आपला तयार झालेला आहे. तुम्हाला मी कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकताय मस्त असा जाळीदार अगदी हलका फुलका हा नाचणीचा केक आपला तयार झालेला आहे. खूप पौष्टिक असा केक तयार होतो. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. खास महिला दिनानिमित्त आज ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. जर घरातल्या स्त्रीने जर तंदुरुस्त राहिलं तर घरातल्यांची सगळ्यांची ती काळजी घेऊ शकेल. आजकालच्या या काळामध्ये असे पौष्टिक पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे, खास करून महिलांसाठी, कारण महिलांना खूप एनर्जीची गरज असते. घरातल्यांना सगळ्यांची काळजी घ्यायची असते, खूप घरातली कामं असतात, बरेचसे कामं असतात ती महिलेवर अवलंबून असतात. म्हणून खास करून महिलांनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे, खास करून महिलांसाठी. महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.